उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मुंबईमध्ये आज पोहोचतीये. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या या यात्रेमध्ये राष्ट्रवादीच्या स्टेजवर माजी मंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार आहेत. नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काही महिन्यांपूर्वीच नवाब मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. त्यामुळे हा विरोध डावलून मलिक हे अजितदादांच्या स्टेजवर उपस्थित राहणार असल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. एकीकडे आपण पाहतोय जनसन्मान यात्रा आज मुंबईत येते आणि अणुशक्तीनगर जो नवाब मलिक यांचा मतदारसंघ आहे इथे आज जनसन्मान यात्रे संदर्भात एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या पूर्ण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा आपण एका दृश्यांमध्ये पाहतोय. नवाब मलिक घेत आहेत आणि अगदी काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिलं नवाब मलिक महायुतीमध्ये सहभागी होण्यावरून अजितदादांवर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांची ही नाराजी डावलून नवाब मलिक पुन्हा दादांच्या स्टेजवर दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.